नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचा आपला जो विषय आहे एका पुस्तकाला घेऊन आहे तर कदाचित तुम्हाला वाचन आवडत असेल किंवा नसेल मला खरंच माहिती नाही पण जर आवडत असेल तर चांगलं आणि नसेल आवडत तर कदाचित आजचं जे पुस्तक मी तुमच्यासमोर सादर करणार आहे याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकाल तर हे कोणतं पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे भुजिया बॅरन्स आता भुजिया बॅरन्स हे शब्द काय आहे त्याचा अर्थ काय याचा उलगडा मी तुम्हाला करून सांगतो भुजिया हे आपल्याला माहितीच आहे खाण्याचा एक पदार्थ आहे आणि बॅरन्स या शब्दाचा अर्थ असा असतो की एक शक्तिशाली व्यक्तिमत्व तर भुजिया विकून कोणी शक्तिशाली कसं होऊ शकतं आणि त्यापासनं पाच हजार कोटींचं साम्राज्य कसं उभारू शकतं हे आपण आज जाणून घेणार आहोत या पुस्तकामार्फत तर या सर्वप्रथम भुजिया बॅरन्स या पुस्तकाबद्दल माहिती मिळूया हे पुस्तक कोणी लिहिलं आणि त्या व्यक्तीचं काय मत होतं या पुस्तकाबद्दल आणि बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला आज जाणून घेता येतील तर सर्वप्रथम सुरुवात करूया भुजिया बॅरन्स या पुस्तकापासनं हे पुस्तकाचं शीर्षक आहे भुजिया बॅरन्स आणि या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे पवित्रा कुमार आता पुस्तक जाणून घेण्यापूर्वी त्याच्या मागची जी मुख्य भूमिका आहे म्हणजे आपल्या लेखिका त्यांच्याबद्दल आपण जरा माहिती मिळवून घेऊया तर पवित्रा कुमार ह्या मुळात पत्रकार होत्या आणि त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी दिल्ली विद्यापीठातनं हा कोर्स पूर्ण केलेला होता त्यानंतर त्यांनी कार्लसन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून एम बी ए देखील पूर्ण केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मार्केटिंग या विषयात त्यांना खूप जास्त ज्ञान आहे आणि त्याचा वापर त्या कशा करतात हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला जाणून घेईल कारण या पुस्तकात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी एक पारखीची नजर लागते आणि जाणून घ्यावं लागतं की आपल्याला मार्केटिंगचा वापर कसा करावा आणि त्याच्यातनं काय शिकता येईल आणि त्याचा वापर तुम्ही कसा करू शकता तर त्यांचं स्वतःचं मार्केटिंगचं ज्ञान भरपूर सखोल आहे आणि ते आपल्याला या आप पुस्तकात दिसून येतं त्यांना बिझनेसबद्दल वाचन करणं जाणून घेणं आणि बिझनेसबद्दल लिहिणं हे खूप आवडत होतं आणि म्हणूनच कदाचित हे पुस्तक त्यांनी रचलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं तर ही माहिती आपल्या ज्या लेखिका आहेत त्यांच्याबद्दल आता या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती गोळा करूया हे जे पुस्तक आहे दोन हजार सोळा साली पेंग्विन रॅन्डम हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे प्रकाशित केलं गेलेलं दोन हजार सोळा साली म्हणजे आता आपण सात आठ नंतर याची चर्चा करतोय पण आजही या पुस्तकाचं तितकंच महत्व आहे किंबहुना थोड्या मात्र वाढलेलंच हे कमी नाही झालं आणि हे जे पुस्तक आहे ना या पुस्तकाची जर आपण परीक्षा घेतली तर हे जे पुस्तक याच्यात काहीच कृत्रिम किंवा काल्पनिक गोष्टी नाही आहेत ज्याला आपण नॉन फिक्शन असं म्हणतो की याच्यातले जी पात्र आहेत जागा आहेत ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या खऱ्या आहेत घडलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे आयुष्यात खऱ्या अर्थाने घडलेल्या गोष्टींना वाचन करताना आपल्याला अजून जास्त आनंद कसा मिळू शकतो ते आपल्याला इथे नक्कीच दिसून येईल आणि काही वेळेस पुस्तक उचलण्यापूर्वी आपण हे पाहतो नाही का की हे पुस्तक किती जाड आहे किंवा किती बारीक आहे त्यामुळे त्याच्याने आपल्याला कळतं की खरंच मी हे पुस्तक उचलायला हवं का मला झेपेल का पेलवेल का तर तशा लोकांसाठी विशेषत दोनशे एकोणीस पान या पुस्तकात तुम्हाला दिसून येतील पण वाचन करायला एकदा सुरुवात झाली की आपल्याला जाणवत नाही कधी वेळ निघून जातो कारण बऱ्याच गोष्टी अगदी कहाणीच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तर ही गोष्ट नक्की आहे कोणाबद्दल तर आपण ज्या ब्रँड बद्दल रात्रंदिवस ऐकतो पाहतो असे हल्दीराम हे जे व्यवसाय आहे त्याच्याबद्दल याच्यात तुम्हाला सबंद माहिती दिसून येईल अगरवाल कुटुंब जे आहे ज्यांनी हल्दीराम व्यवसायाची सुरुवात केलेली होती त्याच्या संदर्भात हे पुस्तक आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एकूण एक माहिती या पुस्तकात नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे तर या मग काही जाणून घेऊया महत्वाच्या गोष्टी की ही जी सुरुवात आहे या यात्रेची सुरुवात कुठनं झालेली कशी झाली तर आज आपण जर हल्दीराम या कंपनीचा विचार केला तर आपल्या समोर कदाचित भुजिया आणि इतर सगळे असे खाद्यपदार्थ नाचू लागतात पण जे चित्र तुम्हाला दिसतंय समोर आ, हे खूपच छोट्या प्रमाणात आहे कारण हल्दीराम कुटुंब इतकं मोठं आहे त्याच्यात इतके खाद्यपदार्थ आहेत नमकीन आहेत गोड पदार्थ आहेत आणि नजाणे अजून कित्येक पदार्थ आहेत ज्याचा समावेश इथे करणं अत्यंत कठीण आहे पण हे फक्त तुमच्या माहितीसाठी हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय की बऱ्याच अशा गोष्टी ज्या कदाचित तुम्ही चाखल्या असतील खाल्ल्या असतील त्याची मजा लुटली असेल पण तुम्हाला सगळ्यात गोष्टी माहिती नसतील पण हल्दीराम मध्ये बहुतेक अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला आवडतात ठीक आहे तर याची सुरुवात कुठे झाली विशेषतः एकोणीशे सदोतीस साली बरं का एकोणीशे सदोतीस म्हणजे त्यावेळेस आपला देश अजून पारतंत्रात होता स्वतंत्र झालेला नव्हता अशा वेळेस श्री गंगाभीषण अगरवाल या महानुभावाने या बिझनेसची रचना केली त्याची सुरुवात केली आणि जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तेही खूप काही जाणकार किंवा खूप काही प्रसिद्ध मुळीच नव्हते त्यांचं वय पण जेमतेम दहा बारा वर्ष होतं आणि आपल्या घरात आपल्या वहिनीकडनं भुजिया हे कसे तळले जातात कसे तयार होतात हे ते, ते स्वतः शिकले आणि कालांतराने इतके चांगले शिकले इतके त्याच्यात पारंगत झाले की त्यांनी स्वतः ठरवलं की आपण भुजिया विक्रीला सुरुवात करायची आता सुरुवातीला झालं असं की जेव्हा विक्रीला सुरुवात केली तेव्हा त्याची चव इतर भुजयांपेक्षा चांगली होती त्यामुळे ते त्यांचा नफा देखील इतरांपेक्षा थोडासा जास्त होता आणि हळूहळू हळूहळू शंभर रुपयाने जिथे सुरुवात झालेली तिथे पाच हजार कोटीपर्यंत ते कसे पोचले हा प्रवास अत्यंत मजेशीर आहे ठीक आहे तर बिकानेर नावाचं एक शहर होतं राजस्थानमध्ये तिथे या व्यवसायाची सुरुवात झाली एकोणीसशे सदोतीस साली आणि आज जर आपण पाहिलं तर हल्दीराम हे नाव प्रत्येकाला माहिती आहे असं खूपच कमी किंवा क्वचित लोक असतील किंवा कदाचित कोणी नसेल ज्याला हल्दीराम या व्यवसायाबद्दल थोडीफार माहिती नसेल म्हणून आज संबंध भारतात हे एक नावलौकिक व्यवसाय म्हणून ओळखलं जातं पण फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील सुमारे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये हल्दीरामचे प्रोडक्ट विकले जातात बरं का आणि मला वाटतं ही एक भारतीय म्हणून आपण सर्वांसाठी एक गर्वाची गोष्ट आहे की एक भारतीय कंपनी आज जगभर इतकी मोठी झाली इतकी पसरली आहे आणि इतकं त्यांनी नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवलेलं आहे स्वतःकरता ठीक तर अजून काही गोष्टी आहेत ज्या सांगाव्याशा वाटतात आज जर आपण पाहिलं तर हल्दीराम हा व्यवसाय आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात दिसून येतो पण मुळात जेव्हा सुरुवात झाली बिकाने राजस्थानपासनं त्याच्यानंतर हळूहळू हा व्यवसाय कोलकातामध्ये पसरला पश्चिम बंगालमध्ये आणि त्यानंतर हा व्यवसाय महाराष्ट्रात आला नागपूरमध्ये आणि नंतर दिल्लीपर्यंत गेला आणि मग आज आपण जे पाहतो की प्रत्येक लहान मोठ्या बारीक सारीक शहरात देखील आपल्याला हल्दीरामचं एक मात्र दुकान नक्कीच दिसून येतं तर या व्यवसायाचा विस्तार खूप मोठा आहे जर आपण विभाजन केलं भौगोलिक क्षेत्राप्रमाणे तर विस्तार खूप मोठा आहे आज या कुटुंबातील म्हणजे अगरवाल कुटुंब जे या व्यवसायाच्या मागे आहेत या कुटुंबातील बरेच मंडळी आहेत वेगवेगळे मंडळी आहेत ते या व्यवसायाकडे बघतात आता याची काही कारण आहेत सुरुवातीला हे जे विभाजन झालं तर विस्तार व्हावा आणि व्यवसाय वाढावा म्हणून विभाजन झालं पण काळांतराने बरचसे विभाजन Uh, कौटुंबिक समस्या ज्या उभारल्या गेल्या आणि त्याच्यामुळे जे क्लेश निर्माण झाले आणि त्याच्यामुळे देखील विभाजन आपल्याला इथे दिसून येतं त्याच्याबद्दल आपण अजून थोडी सखोल माहिती नंतर मिळवूया पण आज जर आपण पाहिलं तर हे जगभर पसरलेला असा व्यवसाय भारतीय व्यवसाय म्हणून आपण त्याला ओळखू शकतो तर मुळात एक प्रश्न असा उभा राहतो की हे पुस्तक का वाचावं आपण बरीच पुस्तक आहे तर हे पुस्तक मी का वाचू नक्कीच हा प्रश्न योग्य प्रश्न आहे तर मी जेव्हा हे पुस्तक वाचलं ना बऱ्याच गोष्टी मला नवीन दिसून आल्या आणि काही गोष्टी अशा होत्या ज्याच्याबद्दल मी कल्पना देखील केली नव्हती ज्या इथे मला आढळल्या तर त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो सर्वप्रथम आपण म्हणतो नाही का की आपण कोणतीही सेवा जर पोचवत असू किंवा आपण एखादी सामग्री किंवा प्रोडक्ट लोकांना विकत असू तर तो दर्जेदार असणं हे खूप महत्वाचं आहे क्वालिटी ज्याला आपण म्हणतो हे आपल्याला सातत्याने सुरुवातीपासून आतापर्यंत या पुस्तकात दिसून येतं की हल्दीराम व्यवसाय जो होता या व्यवसायात दर्जेदार मालाला किती जास्त महत्व दिलं गेलं होतं उदाहरणार्थ की स्वच्छता हे कितपत महत्वाचं आहे किंवा आपल्यापर्यंत जे वेगवेगळी सामग्री पोहोचवतात कोणी मसाले पुरवतात कोणी पॅकेजिंग पुरवतं प्रत्येक माणसाचं काम कितपत महत्वाचं आहे त्याची भूमिका किती महत्वाची की कि जेणेकरून जो माल आपण ग्राहकांपर्यंत पुरवत आहोत त्याच्या दर्जामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारे कमतरता येऊ नये आणि ग्राहकाने मी खुश होऊनच इथनं गेला पाहिजे या गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष दिलं गेलंय आणि विशेषतः श्री हल्दीरामजी जे आहेत त्यांनी सातत्याने आपल्या मुलांपर्यंत आपल्या कामगारांपर्यंत ही एक सूचना वारंवार त्यांच्या मनावर बिंबवली की जोपर्यंत आपण दर्जेदार माल विकत नाही तोपर्यंत लोक आपला माल विकत घेणार नाहीत आणि किंबहुना दर्जेदार माल विकल्यामुळेच त्याची चव इतरांपेक्षा वेगळी असल्यामुळेच भुजियासारखा हा जो व्यवसाय आहे हा सर्वत्र पसरला आणि इतकी ख्याती त्यांनी प्राप्त केली तर ही पहिली गोष्ट आहे जी आपण शिकण्यासारखी आहे की भुजिया विकणारे बरेच व्यापारी होते एका रस्त्यावर वीस पंचवीस तीस असतील पण त्या काळात देखील दर्जा कितपत महत्वाचा आहे आणि आपण इतरांपासून वेगळे आहोत हे दाखवणं कितपत महत्वाचं आहे हे मला वाटतं हल्दीरामजींकडनं खरंच शिकण्यासारखं आहे अजून एक गोष्ट जी मला खूप जास्त प्रमाणात आवडली इथे आणि तो म्हणजे असा नियम स्टार्ट स्मॉल थिंक बिग स्केल फास्ट आता याचा अर्थ काय की जेव्हा कधी आपण सुरुवात करतो आप त्या प्रत्येक व्यवसायाची सुरुवात खूप लहान असते बरोबर आणि त्या लहानश्या रोपाचं वटवृक्षात रूपांतर होणं ह्याला बराच वेळ लागतो पण हा प्रवास आपल्याला इथे देखील दिसून येतोय की सुरुवात खूपच लहान झाली एका छोट्याशा दुकानापासनं अं कमी प्रमाणात सामग्री विकली गेली आणि त्यावेळेस जेव्हा भुजिया विकण्याची सुरुवात झाली तेव्हा अगरवाल कुटुंबातले जे सदस्य होते ते बरेच खुश होते त्यांना वाटलं की आपल्या उदरनिर्वाहाकरता जितकं आपल्याला मिळायला हवं तितकं आपल्याला मिळत आहे आता याच्या पलीकडे करण्याची गरज नाही पण गंगाभीषण अग्रवाल जे होते त्यांची स्वप्न मोठी होती आणि म्हणूनच हळूहळू त्यांनी या व्यवसायाला वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वाढवून दाखवलं देखील तर थिंक बिग म्हणजे मोठ विचार करणं हे कितपत महत्वाचं आहे हे आपल्याला दिसून येतं पण त्याचबरोबर जेव्हा आपण नवीन शहरात जातो तिथे जाऊन आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याला लवकरात लवकर मोठं करणं हे देखील कितपत महत्वाचं आहे हे देखील आपल्याला इथे दिसून येतं त्यामुळे सुरुवात जरी लहान असली तरी विचार मोठे असणं महत्वाचं आहे आणि विचारांसोबत आपल्या व्यवसायाला वाढवण्याचा जो वेग आहे आपल्याला तो देखील तितकाच महत्वाचा ठरतो आणि या तिन्ही गोष्टी आपल्याला या कहाणीत पुरेपूर दिसून येतात आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की कोणत्याही गोष्टीत आपल्याला आव्हान स्वीकारावं लागतं बऱ्याचदा आपल्याला शिकवलं जात नाही का विद्यार्थी म्हणून किंवा आपण काम करत असताना देखील हे आव्हान शक्यतो टाळा सगळं व्यवस्थित सुरळीतपणे पार पडलं पाहिजे खरंय पण पन... बिझनेस मध्ये असं करून चालत नाही बिझनेस मध्ये आपल्याला पदोपदी नवीन आव्हान येतात आणि त्या आव्हान आपण कसं स्वीकारतो ते कसं पेलावतो आणि त्यातनं आपण नवीन संधी कशी निर्माण करतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे एक तुम्हाला छोटस उदाहरण देण याच पुस्तकातलं की जेव्हा हल्दीरामजींनी नागपूरमध्ये आपला व्यवसाय वाढवायचा याचा विचार केला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम नागपूरमध्ये फेरपटका घेतला आणि पाहिलं की तिथे लोक काय विकतायत आणि तिथली जी मंडळी आहेत नागपूरकर जे आहेत ते काय खाणं त्यांना जास्त आवडतं आणि त्यांच्या लक्षात आलं की निवडक पदार्थ आहेत जे नागपूर शहरातील लोक त्यावेळेस खात होते आणि म्हणूनच त्यांनी विचार केला की आपल्या भुजिया आणि इतर जे नमकीन पदार्थ आहेत गोड पदार्थ आहेत याला विकण्याची ही खूप चांगली संधी आहे आणि नागपूर सारखं शहर आपल्याला लाभणार नाही आणि त्याच्यानंतर ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि हळूहळू हळूहळू त्यांचे पदार्थ लोकांना आवडत गेले आणि त्याचा विस्तार झाला आणि नफा फक्त टक्केवारी प्रमाणे नाही वाढला तर तिप्पट चौपट असा तो व्यवसाय वाढत गेला आणि मला वाटतं कुठे ना कुठे त्याची सुरुवात यासाठी झाली कारण त्यांनी नवीन शहरात जाऊन हे आव्हान स्वीकारलं त्याचबरोबर जेव्हा हल्दीराम हा व्यवसाय कोलकातामध्ये गेला पश्चिम बंगालात गेला त्यांना वाटलेलं की कदाचित आपण तिथे व्यवसाय करू शकणार नाही कारण नवीन शहर आहे आणि आपल्या घरापासून बरंच लांब आपण जात आहोत तिथले लोक आपल्याला साथ देतील का बऱ्याचदा असंही झालं की तिथे कामगार जे होते त्यांची त्यांना सुरुवातीला साथ मिळाली नाही बऱ्याचदा संप होत होते आणि अशा सर्व आव्हानांना स्वीकारत हळूहळू ते पुढे पाय सरकवत गेले आणि व्यवसाय वाढवत गेले तर सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की कोणत्याही व्यवसायात आव्हान नाही असं मुळीच होणार नाही आव्हान पत्करायला जेव्हा आपण शिकवतो अपयश पचवायला जेव्हा शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला मोठी होण्याची संधी लाभते आणि हेच आपल्याला इथे देखील वाचायला मिळतं एक अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे मार्केटिंग आणि ब्रँडिंग आता तुम्ही म्हणाल मार्केटिंग आणि ब्रँडिंग आजच्या काळात अगदी किरकोळ गोष्ट आहे सगळ्यांनी केलीच पाहिजे त्याच्यात काय महत्वाचं आहे आणि काय मोठं आहे पण लक्षात घ्या मित्रांनो ही जी गोष्ट आहे याची सुरुवात झालेली एकोणीसशे सदोतीस साली आणि एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जेव्हा भारतात अजूनही लोकांना मार्केटिंगचं इतकं महत्व पटलेलं नव्हतं त्या काळात देखील आपण इतरांपासून वेगळे कसे आहोत याच्यासाठी पॅकेजिंगचा म्हणजे जो पुढा असतो की नाही ज्याच्यात सेव असतात किंवा ज्या मिठाईवर पुडा असतो बॉक्स असतो त्याच्यावर आपल्याला आपलं नाव आपली मार्केटिंग कशी करता येईल याचा सखोल विचार केला गेलेला आणि त्याचा परिणाम आपल्याला आज दिसून येतो किंवा आज प्रत्येक माणसाला हल्दीराम काय आहे आणि हल्दीरामकडे कुठल्या गोष्टी विशेष आहेत हे माहिती आहे त्याचं कारण असं आहे की त्या दशकांमध्ये सत्तरी आणि ऐंशीच्या दशकांमध्ये मार्केटिंगला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली म्हणजे त्या काळात याचा विचार खूपच कमी व्यवसाय करत असतील ज्या काळात हा विचार केले गेलेला किंबहुना खूप सुंदर अशी गोष्ट पण या पुस्तकात तुम्हाला दिसेल की एकोणीसशे सदोतीस साली जेव्हा हल्दीरामजींनी सुरुवात केलेली त्यांनी स्वतःच्या सेवचं नाव दिलेलं सेव आता हे सेव नाव कुठून आलं त्या काळचे जे महाराज होते ना त्यांचं नाव होतं डुंगर महाराज आणि त्यांचं नाव त्या सेवला दिलं गेलं आता याचे दोन फायदे झाले सर्वप्रथम डुंगर म्हणजे महाराजांचं नाव सेवला दिला गेल्यामुळे लोकांच्या मनात एक कल्पना आली अरे बापरे मला वाटतं ही एक राजशाही थाट असणारी अशी शेव आहे सर्वसामान्य नाही त्यामुळे कुठे ना कुठे आपली शेव इतरांपासून वेगळी आहे हे खूप छान प्रकाराने लोकांना दाखवण्यात आलं दर्शवण्यात आलं आणि लोकांनी जास्त प्रमाणात ते विकायला विकत घेण्याची सुरुवात केली आणि त्याचबरोबर विशेष असल्यामुळे किंमत देखील त्याची इतर लोकांपेक्षा थोडीशी जास्त होती म्हणजे बघा त्या दशकात देखील याप्रमाणे प्रयोग केले गेले, -गेले आणि त्याचे जे परिणाम आपल्याला दिसतात ते खूप चांगले झाले तर सांगण्याचं तात्पर्य असा की सातत्याने मार्केटिंग ब्रँडिंग पॅकेजिंग या गोष्टींचा वापर खूप सुरेखरित्या इथे आपल्याला दिसून येतो आजही जेव्हा आपण हल्दीराम ही पाठी पाहतो तेव्हा आपल्या मनात लगेच हल्दीराम हे बिंबवलं जातं लक्षात येतं आपल्याला त्याचं कारण असं आहे की हल्दीराम हे नाव आज घरोघरी प्रत्येक व्यक्तीच्या मनात बिंबवलं गेलेलं आहे आणि त्याची सुरुवात एवढ्या वर्ष अगोदर झाली ज्याचा परिणाम आपल्याला आज दिसत आहे तर ही एक गोष्ट आहे जी खऱ्याच अर्थाने आपल्याला शिकण्यासारखी आहे की आपण एक व्यक्ती असू किंवा आपल्या स्वतःचा एखादा व्यवसाय असेल आपलं नाव किंवा आपल्या व्यवसायाचं नाव लोकांच्या मनावर कसं बिंबवता येईल त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात आपल्याला त्यांच्या मेंदूत कशी एक जागा निर्माण करता येईल हे आपण खरंच या पुस्तकातनं शिकण्यासारखं आहे जे हल्दीरामजींनी इतके वर्ष करून दाखवलंय पण जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक चांगल्या गोष्टी मागे कुठे ना कुठे कुठे ना कुठे काही अडचण असते काही वाईट गोष्टी देखील असतात त्याचप्रमाणे या कुटुंबात देखील काही गोष्टी अशा होत्या ज्या कळत न कळत घडत गेल्या आणि कौटुंबिक समस्या कौटुंबिक क्लेश हा देखील एक खूप महत्वाचा टप्पा आहे जे आपल्याला या पुस्तकात वारंवार दिसून येतं जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला काही विभाजन जे होतं ते भौगोलिक कारणामुळे झालं की आपल्याला धंद्याचा विस्तार करायचा आहे पण नंतरची जी विभाजनं आपण पाहिली त्याचं मूळ कारण होतं की कुटुंबात बरेच क्लेश झाले आता क्लेश होण्याचं कारण काय जेव्हा नफा वाढतो फायदा वाढतो त्याच्यामुळे कदाचित अशा गोष्टी होऊ शकतात पण एक अजून एक गोष्ट जी आपल्याला आवर्जून इथे दिसून येते की बरेच क्लेश जे झाले त्याच्यानंतर जे विभाजन झालं ते विभाजन अगदी सुरळीतपणे पार पडलं त्यामुळे असं नाही की प्रत्येक वेळेस भांडणच झाली बरेच विभाजन सुरळीतपणे पार पडले पण दुःखद गोष्टी अशी आहे की काही गोष्टी कोर्टापर्यंत देखील पोहोचल्या आणि तिथे देखील कुठे ना कुठे कौटुंबिक क्लेश जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो तर हे सांगण्याचं तात्पर्य काय त्या शिकण्यासारखं काय ना कौटुंबिक क्लेश होणं चांगलं की वाईट नक्कीच वाईट कोणालाही करावं असं वाटत नाही पण अशा गोष्टी घडतात कदाचित आपल्या कुटुंबातही काही समस्या असतील जिथे आपण काही वेळेस स्पष्ट बोलू शकतो काही वेळेस बोलू शकत नाही पण शिकण्यासारखं हे आहे की जर तुमच्याकडे एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचं योग्य नियोजन करणं हे महत्वाचं आहे आपल्यानंतर हा व्यवसाय पुढे कोण चालवणार याची खात्री करून घेणं याची नेमणूक करणं हे खूप महत्वाचं आहे ज्याला आपण इंग्रजीत सक्सेशन प्लॅनिंग असं म्हणतो की आपल्यानंतर कोण इथल्यानंतर काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आज असणं खूप जास्त महत्वाचं आहे असं जर झालं नाही तर येणाऱ्या भाविक काळात क्लेश वाढत जातात आणि मनाचा दुरावा वाढतो आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या व्यवसायावर नक्कीच होतो असं होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील असणं खूप महत्वाचं आहे आता इथे जी भांडणं झाली त्याच्यामुळे फक्त दुष्परिणामच झाले असं नाही काही लोकांचं असंही मत आहे की विभाजन झालं ते चांगलंच झालं कारण त्याच्यामुळे व्यवसायाचा अजून विस्तार झाला पण काही लोकांचं मत असं देखील आहे की कदाचित जर विभाजन झालं नसतं तर हल्दीराम आज जिथे आहे कदाचित त्याच्यापेक्षा दस पटीने अजून पुढे असते आपल्याला आप खऱ्या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर खरं कधी मिळणार नाहीये पण सांगण्याचा तात्पर्य असा की कौटुंबिक क्लेश याचा नक्कीच परिणाम व्यवसायावर देखील होतो आणि त्याच्यापासून आपण सावध असणं खूप महत्वाचं आहे आणि तेव्हाच शक्य आहे जेव्हा अशा कहाण्यांमधनं आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू शकतो ठीक आहे तर ती एक गोष्ट तुम्ही नक्कीच शिका तर फक्त याच फास्ट गोष्टी नाही आहेत याच्या व्यतिरिक्त देखील बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे शिकायला मिळतील ज्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी तुमच्या कर्तृत्वासाठी तुमच्या व्यवसायासाठी नक्कीच शंभर टक्के करू शकाल तर हे एक मोठं कारण आहे हे पुस्तक वाचन करण्यासाठी तर आता नंतरचा प्रश्न की हे पुस्तक कोणी वाचावं सूत्र आहे प्रत्येकाने वाचावं वा। पण प्रत्येकाने वाचावं वा म्हणण्यापेक्षा मी पाच प्रकारची लोकांची नावं इथे घेईन ज्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे म्हणजे एकशे एक, एक टक्के तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं कोणी वाचायला हवं जर कोणत्याही व्यवसायाबद्दल धंद्याबद्दल तुम्हाला माहिती गोळा करायला आवडते तुमच्या मनात रुची आहे की मला ही माहिती मिळवायची या व्यवसायाबद्दल हा व्यवसाय कसा मोठा झाला तर तशा वेळेस तुम्ही हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे त्याचसोबत Uh, जर तुम्हाला इतरांना कहाणी सांगायला आवडते गोष्टी सांगायला आवडतात विशेषतः ज्या त्याचा संबंध बिझनेसशी आहे किंवा व्यवसायाशी आहे तेव्हा देखील हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचू शकता कारण तुम्ही इतरांना अजून काही दोन चार गोष्टी शिकवू शकाल जर तुम्ही मॅनेजमेंटचे uh, प्रोफेसर आहात विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट बद्दल व्यवसायाबद्दल कंपन्यांबद्दल शिकवता तर मात्र हे पुस्तक वाचणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर मात्र नक्कीच पण जर तुम्ही शिकवत असाल तर याच्यापासून तुमच्या विद्यार्थ्यांना देखील पुरेपूर असा फायदा होईल त्याचसोबत जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला हे समजून घेणं महत्वाचं आहे की एका बिझनेसमध्ये कुठे उतार चढाव येतात कुठल्या गोष्टी चांगल्या असतात कुठे कमीपणा येऊ शकतो वगैरे वगैरे आणि जर तुम्ही एक प्रशिक्षक असाल इतरांना तुम्ही प्रशिक्षण देत असाल विशेषतः कंपन्यांमध्ये तेव्हा देखील तुम्हाला या पुस्तकात भरपूर काही सोबत घेण्यासारखं नक्कीच आहे आणि शेवटी जर तुमचा कौटुंबिक व्यवसाय असेल छोटस दुकान का असे ना तरी देखील तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की एका कुटुंबामध्ये बिझनेसच्या संदर्भात कोणत्या गोष्टी आव्हानात्मक असू शकतात त्या आव्हानांना कसं सामोरे जायचं काय करायचं आणि काय करू नये तर अशीही पाच प्रकारची मंडळी मी इथे मांडलेत पण तुम्ही कोणीही असा तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू शकता आणि त्याची मजा घेऊ शकता आणि या पुस्तकाबद्दल फक्त मीच नाही बरेच अजून संस्था आहेत वर्तमानपत्र आहेत ज्यांनी देखील खूप काही लिहिलंय द हिंदू नावाचं जे वर्तमानपत्र आहे त्यांनी सांगितलंय की, की ही खूपच चांगली कहाणी आहे ज्याला इतक्या सुंदरित्या प्रस्तुत केलं गेलंय अगदी मसालेदार पद्धतीने प्रस्तुत केलं गेलंय तर तुम्हालाही तो मसाला नक्कीच जाणवेल तो झणझणीत मसाला आणि मिठायांचा गोडवा या दोन्ही गोष्टी तुम्हाला या पुस्तकात नक्कीच लाभून येतील चखता येतील आणि त्याची मजा घेता येईल तर हे पुस्तक वाचा आणि वाचल्यानंतर तुम्ही काय शिकलात मला नक्कीच कळवा मला जाणून घ्यायला खूप आवडेल आणि पुन्हा भेटूया एका दुसऱ्या व्हिडिओसोबत दुसऱ्या विषयावर बोलताना तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या कुटुंबियांची स्वतःच्या मित्रांची काळजी घ्या आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद